ठाणे तालुक्यातील उत्तर भागाची महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर अरुणा प्रदीप खिलारी यांची सरपंचपदी तर सुनील चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सरपंचपदासाठी अरुणा प्रदीप खिलारी व पूजा नवीन झावरे यांनी अर्ज दाखल केले होते, तर उपसरपंचपदासाठी किशोर शिवाजी गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते. गुप्त मतदान घेतल्यानंतर अरुणा खिलारी यांना 9 तर पूजा झावरे यांना 6 मते मिळाली. अरुणा खिलारी 3 मतांनी सरपंचपदी विजयी झाल्या. उपसरपंचपदासाठी सुनील चव्हाण यांना 9 तर किशोर गायकवाड यांना 6 मते मिळाली. त्यामुळे उपसरपंचपदी सुनील चव्हाण यांची निवड झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी व आमदार निलेश लंके यांच्या ग्राम विकास पॅनलला 10 जागांवर स्पष्ट बहुमत असताना अरुणा प्रदीप खिलारी यांच्यासह 4 सदस्यांनी बंडखोरी करत विरोधी ढोकेश्वर पॅनलच्या 5 सदस्यांना बरोबर घेत वेगळ्या मार्गाने सत्ता हस्तगत केली. मात्र टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सदस्यांची पळवापळवी कधी झाली नाही. मात्र यावेळी राजकारणाचा एक नवीन पायंडा टाकळी ग्रामस्थांना पाहायला मिळाला. याची जोरदार चर्चा आज दिवसभर ग्रामस्थांमध्ये होती. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सचिन चौधरी यांनी काम पाहिले, तर सहायक म्हणून ग्राम विस्तार अधिकारी मोहिनी तरवडे यांनी काम पाहिले. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.